मित्रांनो, आपल्याकडे शेळी पालनामध्ये एक सगळ्यात जास्त मोठी अडचण सध्याच्या काळामध्ये आली, ती म्हणजे आपल्या शेळ्या काय करतात माहिती आहे का? शेळ्या पिल्ल्या बोकडं सगळंच प्लास्टिक खातात, मेनकापड खातात, ताडपत्री खातात, किंवा मग ठिबक चनाळ्या ज्या असतात आपल्या शेतामध्ये पडलेल्या त्या खातात. इवन तेच काय तर मातुडंसुद्धा खातात. खालचं पिल्ले तर सारंच खातच असतात, परंतु शेळ्या पण माती खातात, माती चाटतात, भिंती चाटतात, सिमेंटचे विटा किंवा ह्या गोष्टी चाटत असतात. त्याची काय कारण असू शकतात? बऱ्याच शेळी पालकांना, आपल्या फार्मर लोकांना ह्या गोष्टीची अडचण येत आहे की बाबा उत्तर पण मिळत नाही आहे, इलाज पण कळत नाही आहे. व्हिडिओ फक्त 8 मिनिटाचा बनवत आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ह्या सगळ्या गोष्टी का घडायला येतात हे अगोदर जाणून घ्या, त्याच्यानंतर याच्यावरचे उपाय तुम्हाला सांगतो. हे होण्यामागं 2 कारणं आहेत मित्रांनो. पहिलं कारण जर सांगायला गेलं तुम्हाला, तर आपली जी शेळी असते किंवा माणूस असो किंवा कुठलाही जीव असो, यांच्या पोटामध्ये जंत होत असतात. आता ही जंत काय संकल्पना असते माहिती का? जंत म्हणजे याला कृमी म्हणतात, परजीवी म्हणतात थोडक्यात. हे परजीवी 2 प्रकारचे असतात, एक म्हणजे आंतरपरजीवी आणि एक बाह्य परजीवी. 9वी 10वीला विज्ञानामध्ये सगळ्यांनी शिकलेलं आहे बाह्य परजीवी आणि आंतरपरजीवी. बाह्य परजीवीमध्ये येतात उवा, पिसवा, लिखा, गोचिड, हे सगळे झाले बाह्य परजीवी. ह्यांचं काम काय असतं माहिती का? ते स्वतःचं पोट भरण्यासाठी शेळीच्या किंवा इतर जनावरांच्या अंगावरती राहतात आणि चमडीच्या आतून किंवा कातड्याच्या आतून रक्त शोषून घेतात, रक्तातले काही घटक शोषून घेतात आणि स्वतःचं जीवन उदरनिर्वाह भागवत असतात. पण बाधित तर होते ना तुमची शेळी, बरोबर आहे का? आता दुसरा मुद्दा आहे तो आंतरपरजीवी. आंतरपरजीवी म्हणजे असतात कृमी, त्याच्यामध्ये थोडक्यात आपल्या साध्या भाषेत सांगायला गेलं तर जंत म्हणतोत आपण त्याला. याच्यामध्ये चपटे कृमी, गोल कृमी, लांबट कृमी, भरपूर प्रकारचे कृमी आहेत. आता तुम्हाला साधं गणित सांगतो, आपल्या मूळ मुद्द्यावर येतो की बाबा शेळी प्लास्टिक किंवा ताडपत्री किंवा ठिबक चनाळ्या का खायली. याचं कारण असं आहे, तुम्ही जो कोणता खुराक शेळीला द्यायलात तो खुराक पोटामध्ये गेल्याच्या नंतर ती शेळीच्या अंगाला लागच न झालाय, तो खुराक जे टाकलेला आहे त्या पोटातले कृमी खाऊन टाकतात. म्हणजे शेळी काय करत असते? शेळीच्या पोटात पचन होण्यासाठी काय 1 तास 2 तास 5 तास 8 तास काहीतरी वेळ लागेल का? नाही. मग त्या शेळीच्या अवयवामध्ये आतड्यामध्ये पचन होण्याच्या अगोदरच हे कृमी ते खाऊन टाकतात. मग तुमच्या शेळीला ते अन्न भेटलंच नाही ना. तुम्ही म्हणतात की मी माझ्या शेळीला 200 ग्रॅम किंवा 250 ग्रॅम भरडा खाऊ घातला, आता शेळीला दुपारपर्यंत सोडायची काय गरज नाही, मस्त शेळी मगम राहते. पण त्या शेळीनं काय खाल्लंच नाही ना, ते खाल्लं सगळं त्या कृमीनी, त्या परजीवीनी खाल्लं, आतल्या पोटाच्या आतल्या. मग त्या परजीवीने खाल्ल्याच्या नंतर शेळीला काहीच भेटलं नाही, शेळी तर उपाशीच आहे. तुम्ही म्हणतात की शेळीनं खाल्लेलं आहे, पण जेव्हा तुम्ही मग शेळी बाहेर चरायला सोडतात त्यावेळेला शेळी इतकी भयानक भुकेली असते, ताणलेली असते, तिला काय खाऊ का काय नको ते कळत नसते. मग अशा वेळेला हिरवा चारा तेवढा काय जास्त उपलब्ध भेटत नाही, मग जे भेटल ते शेळी खायला सुरू करते. मग त्याच्या सपाट्यामध्ये सगळ्यात पहिले काय सापडतं? उकरड्यावर गेल्याच्या नंतर प्लास्टिक, कागद, खरकटे कागद असो, कशाचे असो, बरोबर आहे का? मग ह्याच्यामुळं शेळी ह्या गोष्टी खाण्याकडे वळत असते. जाणून बुजून किंवा मुद्दा म्हणून खात नसते, तिच्या शरीराची पोटाची भूक जास्त तयार झालेली असते, त्याच्यामुळे ती भुकेपोटी ह्या सगळ्या गोष्टी खात असते. तुम्ही पण लक्षात घ्या, माणसाला सुद्धा जास्त भूक लागल्याच्यानंतर माणूस जे भेटल ते अन्न, शेळी का भाकर असणं, चटणी का असणं, ते खातं. कारण का? भूक जास्त लागलेली असते ना. ह्याच्यामुळं तुमच्या शेळीच्या पोटातले परजीवी मारणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. लक्षात आलं का तुमच्या हे कशामुळं घडायले? आता दुसरा रोल येतो बाह्य परजीवीचा. बाह्य परजीवी काय करत असतात? बरं, तुमची शेळी आता कसं बसं खाल्लं आहे बाबा, ते काही जंतांनी खाल्लं आणि काही त्या शेळीने पचन करून तिच्या अंगाला लागलं, त्याच्यापासून रक्त तयार झालं, सगळं झालं, शेळीचं पचन झालं. पण रक्तामध्ये गेल्याच्या नंतरसुद्धा हे ज्या उवा, पिसवा, लिखा, गोचिड, हे तुमच्या रक्तातले घटक शेळीच्या शोषून घेत असतात. येणं काय होत आहे? शेळीच्या रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, रक्तातलं खनिजांचं प्रमाण कमी होत असतं, ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक कमी होऊन तुमची शेळी रुक्षत होत असते. शेळीचे केस गळणे, शेळी मथारी दिसणे, शेळीच्या अंगावर कांती न दिसणे, तेज निघून जाणे, ह्या सगळ्या अडचणी तुमच्या शेळीमध्ये पाहायला भेटतात. आता जर रक्तातलेच घटक कमी व्हायला लागलेत, समजा तुमच्या शेळीच्या खाल्लेलं पण तिच्या अंगी व्यवस्थित लागणं झालं आहे, मग शेळी जे पदार्थ भेटन ते खाण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून ह्या प्लास्टिककडं, ह्या नळ्याकडं, ह्या पिशव्याकडं, ताडपत्रीकडं वळत असते शेळी. मातुडं खाय, काही बी खाय. लक्षात आलं काही का घडायलं तुमच्या? आता बाह्य परजीवी आणि आंतरपरजीवी हे सर्रास येतच असतात, कारण तुमच्या गोठ्यातली माती असो, तुम्ही ठेवलेले त्याला खाऊ घालायचे गव्हाण असो, किंवा तुमचे भांडे असो पाणी पिण्यासाठी ठेवलेले किंवा खुराक टाकण्यासाठी, ह्या सगळ्या घटकाशी संपर्क शेळीचा येत असतो. त्याच्यामुळे ह्या मातीतून, ह्या खेकण्यामधून, ह्या फुफोट्यामधून ते शरीरामध्ये जात असतात. ते जाण्यापासून तुम्ही त्यांना रोखू शकत नाहीत, शेळीला जंत होण्यापासून तुम्ही रोखू शकत नाहीत, परंतु शेळीच्या जंत झाल्याच्यानंतर किंवा ह्या पिसवा उवा आल्याच्यानंतर त्याचं निर्मूलन तर करणं गरजेचं आहे का? नाही. त्याच्यावर ऑलरेडी 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत, चॅनलवरती जाऊन ते बघू शकता. पण आता पण तुम्हाला सांगतो की जंताचं औषध मी याच्यामुळंच तुम्हाला म्हणतो की पिल्लांना असो शेळीला असो वेळेच्या वेळेला देणं अत्यंत गरजेचं असते. आता मग पिल्लांच्या बाबतीत जर पाहिलं तर बँडी प्लस द्या, अल्बेंडाझोल द्या, काही पण द्या,
मी तर सांगतो एका महिन्याच्या नंतरपासून तुम्ही पिल्लाला दर महिन्याला डिवर्मिंग म्हणजे जंताचं औषध देणं गरजेचं आहे. मग शेळीला पण द्या, बोकडाला पण द्या. कारण कसं असतं, जे झाडपाला शेळी खायली किंवा जो चारा तुम्ही टाकला त्या चाऱ्यावर किंवा त्या झाडपाल्यावर पण फुफुटा बसलेला असतो ना, मातीचा अंश तर असतोच, म्हणून जंत होतच असतात. अल्बेंडाझोल द्या, हायटेक द्या, आयवरमेक्टिन द्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुमच्याकडे जे उपलब्ध औषधं आहेत किंवा जे इंजेक्शन उपलब्ध आहेत ते सगळे तुम्ही डिवर्मिंग करून म्हणजे जंताचं औषध देऊन तुमच्या शेळीचं जंत निर्मूलन करणं अत्यंत गरजेचं आहे. जर वेळेच्या वेळेला ह्या गोष्टी झाल्या नाही म्हणजे तुमची शेळी ह्या मार्गाला लागणार आहे. आणि तुमची शेळी आता प्लास्टिक खायली, माती खायली, भिंती चाटायली म्हणजे याचा अर्थ समजून घ्यायचं की तिच्या पोटामध्ये तुमच्या कृमी तयार झालेल्या आहेत किंवा बाह्य परजीवी तिच्या शरीराला खोकला करत आहेत, तोडत आहेत आतड्यामध्ये. ह्या गोष्टीमुळे हे सगळं होतं असतं, बरोबर आहे, लक्षात आलं. आणि जर वेळेच्या वेळेला ह्या गोष्टीचे उपाय जर नाही केले तर शरीराला काही दिवसानंतर सवय होऊन जात असते, हॅबिच्युअल होत असते. कारण 20 ते 25 दिवस जर एखादी गोष्ट सतत माणसानं जरी केली तरी ती माणसाला सवय लागून जात असते. म्हणून जनावरामध्ये ह्या गोष्टीची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात आलं तुमच्या की हा प्रकार कशामुळं घडतो. आणि जंताचं औषध पाजायले ते थोडंसं विषारी असतं, ते लिव्हरवरती परिणाम करत असतं. म्हणून मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं, मिनरल मिक्सचर आणि लिव्हर टॉनिक ह्या दोन गोष्टी जंताच्या औषधात देते वेळेस द्यायच्याच. इवन मी तर सांगतो जंताचं औषध देणं गरजेचं काय आहे, त्याचं कारण असं आहे की तुम्ही दिलेलं खुराक, तुम्ही दिलेली औषधी, तुम्ही दिलेली मेडिसिन, सोनं जरी तुम्ही शेळीला खाऊ घालत असले तरी पण जर समजा तुमच्या शेळीचं जंताचं औषध जर दिलेलं नसेल, त्याच्या पोटातल्या कृमी जर मेलेल्या नसतील, तर तुमची शेळी त्या ठिकाणी जे खाऊ घातलेलं जे अन्न किंवा जे लिव्हर टॉनिक आहे किंवा जे कोणते औषध आहे ते तिच्या अंगी लागत नाहीत. मित्रांनो, हे शेळीपालनाच्या बाबतीतलं जे मी नॉलेज, जे माहिती मी स्वतः गेली 4-5 वर्षापासून शेळीपालनातून मी शिकलेलो आहे किंवा मी इतर तज्ज्ञ व्यक्तीकडून घेतलेली ही चॅनलच्या मार्फत मी तुम्हाला देत आहे. लक्षात घ्या मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय, मी कधीही चॅनलच्या मार्फत व्यवहार केलेला नाही आहे, मी माझ्याकडच्या शेळ्या कधीच विकत नाही आहे तुम्हाला. मी फक्त तुम्हाला माहिती देण्याचं काम करतो. बाबा शेळीपालनामध्ये तुम्हाला अडचणी येऊ नये म्हणून जेवढं नॉलेज मी मिळवलं आहे मागच्या 4-5 वर्षात शेळीपालनाच्या बाबतीतलं स्वतः प्रॅक्टिकल नॉलेज आणि जी माहिती मी इतर व्यक्तीकडून घेतो तज्ज्ञ माणसाकडून ती चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. फक्त लक्षात घ्या मित्रांनो, माझा हा हेतू एवढाच आहे. मी कधी पैशाची अपेक्षा केलेली नाही, नाही एका सिंगल व्यूअर्सकडून कधी कोण्या ज्ञानाच्या बाबतीत किंवा माहिती देण्याच्या बाबतीत कधीही फीस आकारलेली नाहीये. फ्री ऑफ कॉस्ट, मोफत मी जेवढी माहिती मला माहिती आहे किंवा जी मिळवली तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. त्यामुळे काही जणांच्या मनामध्ये जर संभ्रम असतील की बाबा हे व्यक्ती काहीतरी बाबा पेड प्रमोशन, तर ते तुमच्या डोक्यातून काढून टाका. फक्त एक मार्गदर्शन म्हणून शेळीपालकांना मदत व्हावी ह्या हेतूपोटी सगळं काही करत असतो. शेळीपालनाच्या बाबतीतली अजून कुठलीही अडचण असो मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती कमेंट करून मला पाठवा, मी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. टेलिग्राम ग्रुपला पण आपल्या जॉईन होऊ शकता, टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाठवत आहे. आणि आपले सगळे शेळीपालनाचे व्हिडिओ ह्या प्लेलिस्टमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, ह्या प्लेलिस्टमध्ये शेळीपालनातले सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. वेळेच्या वेळेला शेळींना लागणाऱ्या सगळ्या गोष्टीची खुराकाची माहिती तुम्हाला पोहोचवतो. माहिती मिळवा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि तुमच्या शेळीपालनाला एका चांगल्या उंचीवरती घेऊन जा. धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.